नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हर हर महादेव। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री उत्सवाविषयी काही खास गोष्टी। महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। पुराणांमध्ये असा उल्लेख आढळतो की देवी पार्वतीने महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी घनघोर तपश्चर्या केली। पौराणिक कथांनुसार या तपश्चर्याचे फळ म्हणून माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला देवाधिदेव महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला। या दिवशी देवाधिदेव महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाल्या कारणाने महाशिवरात्रीला खूप महत्त्वाचा दिवस मानले जाते। तसेच महाशिवरात्रीविषयी एक पुराण कथा सांगितली जाते। ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल नावाचे विष देखील बाहेर पडले। या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याचे सामर्थ्य होते आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरांमध्येच होती। त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले, परंतु विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह होत होता। वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला। सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली। सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला। या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते। अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते। महाशिवरात्र या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात। भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते। भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते। महादेवांच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी येते। 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात। शिव महापुराणात महाशिवरात्री विषयी आणखी एक कथा सांगितली जाते। चला तर जाणून घेऊयात शिव महापुराणातील कथा। एकदा देवी पार्वतीने देवाधिदेव महादेवांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ असे सरळ सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल। उत्तरादाखल महादेवांनी पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहत होता। मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे। तो सावकाराचा कर्जदार होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते, त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदीत बनवले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होते। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, परंतु दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला। बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही अर्पण झाले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता, तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील, हे योग्य नाही। मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड गुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही, त्याने तिच्यावर नेम साधला। हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातून विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे,
मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईल. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात तीही हरणी बोलू लागली, हे पारध्या, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, त्यावेळी तू मला मारू नको. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. या आधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्की शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर, मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत, यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवांनी त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सह परिवार शिकाऱ्यासमोर आले. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षाची प्राप्ती झाली. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला, सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समय घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता, म्हणजे जेव्हा नकळतपणे झालेल्या महादेवांच्या पूजनाने जर महादेव इतके प्रसन्न होतात तर आपण प्रत्यक्षपणे जाणून बुजून महादेवांचे पूजन केले तर महादेवांची किती कृपा आपल्यावर होईल याची कल्पनाही करता येणार नाही. तर या शिवरात्रीला मनोभावे व श्रद्धापूर्वक महादेवांचे पूजन करूया व भोळ्या महादेवांना प्रसन्न करून मनोवांछित फळाची प्राप्ती करूया. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.